शिरूर तालुक्यातील कुंभार येथील गेल्या वर्षी बेपत्त झालेल्या पंचावन्न वर्षीय महिलेचा निर्घृण खून करून महिलेचा मृतदेह पोत्यामध्ये भरून एका विहिरीमध्ये दे फेकून देण्यात आला होता ही घटना गेल्या वर्षी एक जून दोन हजार वीस रोजी निदर्शनास आली होती यावेळी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती तर याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं गुन्हा दाखल झाला होता आता या घटनेला तब्बल एक वर्ष उलटून गेलाय आहे असे असून देखील गुन्हेगार अजून देखील फिरत फिरतायत शुक्रपूर पोलीस प्रशासन मात्र अश... या गुन्ह्याचा तपास लावू शकलं नाही त्यामुळे अशा अज्ञान गुन्हेगारांचं मनोबल उंचवण्याचं काम इथे होत आहे दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं आणखी गुन्हे घडण्याची शक्यता आता नाकारता येत नाही शिरूर तालुक्यातील कुंभार येथील छाया उर्फ शारदा पोपट सकट या महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता दरम्यान रामदास पोपट सकट यांनी यासंदर्भात शुक्रपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती तर संबंधित महिला यांचा झाडू विकण्याचा व्यवसाय होता नेहमीप्रमाणे त्या एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी झाडू विक्रीसाठी घराच्या बाहेर पडल्या संध्याकाळ होऊन देखील त्या घरी परतल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या ते नातेवाईकाने त्यांचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत तेव्हा शिकरापूर पोलीस ठाण्यामध्ये त्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती तर सोमवारी एक जून दोन हजार वीस रोजी वरुडे येथील एका निर्जन स्थळी विहिरीमध्ये पोत्यामध्ये फुगलेल्या अवस्थेमध्ये आणि उग्र वास येत असलेलं पोतं या ठिकाणी आढून आलं याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती शिक्रापूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी उग्रवास येत असलेलं पोतं पाण्यावरती तरंगत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्या पोत्यामध्ये बेपत्ता असलेल्या महिलेच्या सडलेला हो मृतदेह आढळून आला तर त्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा करत मृतदेह हो उत्तरी तपासणीसाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला तर घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार सहाय्यक निरीक्षक मयूर वरागर ए पी आय विक्रम साळुंके सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र शिंदे आदींनी घटनास्थळी पाहणी केली होती पण या ठिकाणी पुरावे न मिळाल्यामुळे महिलेचा खून कोणत्या कारणावरनं झाला असावा याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही आहे मात्र खून करून मृतदेह हो, पोत्यामध्ये बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं विहिरीमध्ये फेकून दिल्याचं समोर आलं आहे तर त्या दिवशी रात्री उशिरा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीमध्ये टाकले असल्याची माहिती मिळाली होती तर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे त्यावेळेचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय विक्रम साळुंके पुढील तपास करतात तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि अशा पद्धतीनं खून करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शासन व्हावं अशी मागणी गावाचे माजी सरपंच अमोल जगताप यांनी तसेच ग्रामस्थांनी केली होती पण गेल्या वर्षभर फक्त तपास सुरू आहे या पलीकडे अजून शिक्रापूर पोलीस ठाण्यामधील तपास यंत्रणा काहीही करत असल्याचं दिसून येत नाही आहे सर्वसामान्य हातावरती पोट असणाऱ्या महिलेवरती झालेले अत्याचार खऱ्या अर्थानं पांढरपेशा समाजाच्या नाकारतेपणाला गुन्हेगाराचा एक चपकार आहे अशा पद्धतीनं गुन्हा करूनही गुन्हेगार अजून मोकाट फिरत आहेत त्यामुळे गुन्हेगारांप्रती पोलीस प्रशासनाची जरब ही कमी झाली की काय अशी शंका निर्माण होते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामधील गरीब महिलेवरती झालेल्या अत्याचाराचा वर्षभर तपास लागू नये हे मोठं दुर्दैव आहे दरम्यान गुन्ह्याचा तपास प्रामुख्यानं न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमधनं व्हावा आणि अशी गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात याव्या अशी मागणी करण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छाया उर्फ शारदा पोपट सकट यांचा मागील वर्षी एकोणतीस मे दोन हजार वीस ला जो आहे तो गळा आवळून त्यांचा खून करण्यात आलेला होता झाडू विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह एका पोत्यामध्ये सडलेल्या अवस्थेत सापडला होता आणि अज्ञातावर जो आहे तो गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता परंतु अजूनही एक वर्ष उलटलं परंतु फक्त तपास सुरू आहे असं पोलीस अधिकाऱ्यांकडून उत्तर दिलं जातं खर तर अशा झाडू विक्री करणाऱ्या महिला ज्या गोरगरीब आहेत तर इतर मातंग समाजाच्या आहेत एखादी प्रतिष्ठित महिला असती एखाद्या समाजाच्या लोकांनी किंवा संघटनांनी आंदोलन उभं केलं असतं तर याची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली असती महिला कुठल्याही समाजाची असो तिला न्याय मिळाला पाहिजे ती गरीब असो किंवा श्रीमंत असो तिला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि छायाताई सकट यांचा ज्यांनी खून केलेला आहे तो आरोपी मात्र आता मोकाट सुटलेला आहे पोलिसांनी तातडीनं त्याला अटक करणं गरजेचं आहे आणि आपण पाहतोय की आता तरी या मतदारसंघात म्हणजे ज्या गावच्या या छायासकट होत्या हिरवे कुंभार याच मतदारसंघातून दिलीपरावजी वळसे पाटील जे आहेत ते निवडून येतात आणि ते आता राज्याचे गृहमंत्री आहेत त्यामुळे गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून या गोरगरीब महिलेला न्याय मिळावा आणि त्या आरोपींना जे आहे ते कठोर शासन व्हावं यासाठी भूमिका घेणं गरजेचं आहे अन्यथा अशा गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल सुनील विंगळेसी चोवीस तास शुक्रापूर